लोक म्हणतात की वाचस्पती हे गणपतीचं नाव आहे. बरं बरं बरं. पण आपल्या बंदिशींमध्ये कुठे गणपतीचं वर्णन किंवा गणपतीचं स्तवन आपल्याला आढळतं का? हो हो, आढळतं. काही बंदिशी आहेत, प्राचीन बंदिशी ध्रुपदामध्ये आहेत, खयालामध्ये काही आत्ता नवीन काही लोकांनी केलेल्या आहेत रचना. बरं, ध्रुपद म्हणल्यानंतर मग ख्यालाच्याही आधीचं ऐतिहासिक ज्याल रूप आहे ते म्हणजे ध्रुपद. मग ध्रुपदातलीच एखादी बंदिश आम्हाला ऐकवणार का? बोलता बोलता तुम्ही उल्लेख केलात की आपल्या उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सुद्धा गणपतीची स्तुती किंवा वर्णन करणारे काही खयाल किंवा बंदिशी आहेत, त्यापैकी एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल? हो, आता मी राग हंसध्वनीमधील उत्तर हिंदुस्थानी पद्धतीच्या गायकी शैलीतील एक बंदिश आपल्यापुढे सादर करते. म्हणजे बंदिश नाही, ती ॲक्च्युली एक पदच आहे. ते शशी प्रभू या नावाच्या रचनाकारांचं ते पद आहे आणि पंडिता किशोरीताई आमोणकर यांनी त्याची सांगीतिक रचना केली आहे. अरे वा वा वा. मग ती रचना ऐकल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही का? तेव्हा त्याची एखादी झलक जरूर. गणपत विघ्न हर गजानन, गणपत विघ्न हर गजानन. शुभदायक बुद्धि विशाला
छान, खूपच सुंदर. आसावरी पंडित कुमार गंधर्व यांचे शिष्य पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून तुम्हाला विशेष मार्गदर्शन लाभत आहे. आणि मुख्य म्हणजे कुमारांच्या संकल्पनेतून जन्म घेतलेले जे कार्यक्रम होते म्हणजे गीत हेमंत गीत वर्षा, त्यांना पुन्हा एकदा तुमच्यासारख्या नवीन कलाकारांच्या माध्यमातून पंढरीनाथजी प्रेक्षकांच्या समोर मांडतायत याच्यातून शिकायला निश्चितच मिळत असेल. पण एक उपप्रश्न असा निर्माण होतो की वेगवेगळ्या अस्पर्श विषयांवरती कुमारांनी बंदिशी रचल्यात, तर मग गणेशावरती पण त्यांनी बंदिशी रचल्यात का? आता मी जी बंदिश म्हणण्यापेक्षा ते एक भजन आहे, लोकसंगीतातलं भजन आहे. बरं. आणि ते त्यांनी रचलेलं नाही, त्यांनी त्याची सांगीतिक रचनासुद्धा केलेली नाही, पण शास्त्रीय बैठक दिली लोकसंगीतातल्या धुनेला. बरं. M2G2 या स्वरमंचावरती आपण आलात आणि शास्त्रीय संगीतातल्या गणेशाचं दर्शन देखील घडवलं, त्याबद्दल M2G2 सर्व परिवारातर्फे आणि प्रेक्षकांच्यातर्फे तुमचे मनापासून आभार. आता जाता जाता तुम्ही आम्हाला काय कोणार? माळवा लोकधून आहे, लोकसंगीतातलं भजनच आहे ते एक, जे गणपतीची स्तुती करतं, ते मी आपल्याला ऐकवते. तमे तो गवेरा कापूत गणेश तम बिन घडी नासरे, तमे तो गवेरा कापूत गणेश तम बिन घडी नासरे, तम गोविंदजी तुमच्या या पखवाज वाद्याच्या माध्यमातून तुम्ही गणेशाची स्तुती कशी काय करणार असं कुतूहल आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती मला स्पष्ट दिसतंय, तेव्हा तुम्हीच सांगा की पखवाजाच्या धा अधीन तिरकिट धुमकिट वगैरे अशा बोलांमधून गणेशाचं नादरूप तुम्ही कसं काय साकार करणार? स्तुतीपरण, हां त्याला स्तुतीपरण म्हणतात. पखवाजामध्ये चक्रधारपरण, मात्राभेदपरण, कमालीपरण, आडपरण असे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्येच परंपरेने स्तुतीपरण आहे. त्याच्यामध्ये आपण दुर्गापरण, शिवस्तुती, रुद्रस्तुती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्तुती करतो. आज मी स्तुतीपरणाने गणेशजींची सेवा करेल. बरं, याची रचना कोणाची आहे? स्वर्गीय पंडित वसंतरावजी घोरपडकर माझे गुरुजी, त्यांची मी आज रचना आपल्यासमोर सादर करतो आहे. ताल चौतालामध्ये ती निबद्ध केलेली आहे. चालेल. Ri ra 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 ri ra ra na ri na ri ra devana ke rajana mahadeva devana ke rajana mahadeva agati vikrata kitta kitta
तमिनधा शिवशंकर सुत उमानंदना सिद्धि विनायक श्री गजानन कत्तित कधकित कत्तित तगन धगतित कतक दिगत लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपति जगत रक्षका आदित्वम प्रणामधा 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 धातकृत लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपति जगत रक्षका आदित्वम प्रणामधा 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 धातकृत लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपति जगत रक्षका आदित्वम प्रणामधा 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 शिवशंकर सुत उमानंदना सिद्धि विनायक श्री गजानन लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपति जगत रक्षका आदित्वं प्रणामधा 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 लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपति जगत रक्षका आदित्वं प्रणामधा 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 लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपति जगत रक्षका आदित्वं प्रणामधा प्रणामधा प्रणामधा। वाह वाह गोविंद जी, या गणेश पर्णातून तुम्ही गणेशाचं धीर गंभीर असं नादस्वरूप उभं केलं तुमच्या वाद्याच्या माध्यमातून, पण आणखीनही काही गणेशाची पर्ण तुमच्या माहितीमध्ये असतील हो, किंवा एकूणच आधी मुळामध्ये पर्ण म्हणजे काय ते त्याची व्याख्या थोडक्यात सांगता येईल का? पखवाजामध्ये पखवाज तबला या वाद्यांमध्ये पर्ण वेगवेगळ्या प्रकारे वाजवली जातात, त्याच्यामध्ये चक्रधार पर्ण, फरमाईश पर्ण, कमाली चक्रधार पर्ण, मात्रा भेद पर्ण, आडपर्ण आणि स्तुतीपर्ण। तर स्तुतीपर्णाला पखवाजाच्या परंपरेमध्ये खूप महत्त्व आहे आणि वेगवेगळ्या देवतांच्या स्तुती केल्या जातात असं आहे। चालेल, मग ऐकूया आणखीन एक गणेशपर्ण जी, याचे रचनाकार? आत्ता मी गणेशपर्ण सादर करतोय तो छत्रपती सिंग महाराजांचा आहे। बरं, आणि त्याच्यामध्ये 12 गणपतींची नावं आपल्याला ऐकायला मिळतील। बरं, तर ऐकूयात। देवन के जय गणपति विघ्नराज नगतिनायक यह चौताल जय पशुपालक टहु भवजाल तगिन तगिन प्रभु नत मस्तक तव चरण चरण जय चारु कर्ण दिन चरण तरण दित तकिट तकिट धागे न न नगर दिंग धा दित तकिट तकिट धागे न न नगर दिंग धा दित तकिट तकिट धागे न न नगर दिंग धा। वाह 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 वाह, या पर्णांची पारायण करत राहावं असं वाटतं, म्हणजे इतकी त्याच्यामध्ये गणेशाची नावं सुद्धा आलेली आहेत, स्तुती आहे आणि पुन्हा ती ज्याप्रमाणे गणेशाचं रूप आहे त्याप्रमाणे ती स्तुतीसुद्धा आहे आणि ते पर्ण आहेत। पण पखवाजाच्या फक्त पर्णांमधूनच गणेशाचं दर्शन होतं की एखाद्या तालातून सुद्धा होतं? हो आहे, गणेश ताल। बरं, गणेश ताल आहे तो 21 मात्रांचा आहे, गणेशजींचा 21 हा अंक आवडता आहे, आवडता अंक मानला जातो, 21 दुर्वा 21 मोदक, अगदी अगदी। तर गणेश तालाच्या खंड 4-3-2 1.5-1.5 2-3-4 बर असा आहे। माझे गुरुजी पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशजी तळवळकर त्यांनी मला हा ताल शिकवला आणि या तालाच्या नगम्याचे बंदिशीचे बोल आहेत गणपत पूजन करत सब आये देव गंधर्व, शीतल ओरप्यांचे शब्द आहेत हे। बर, आणि थोडा गणेशपरण मी गणेश ताल ऐकवतो। जरूर। धा,
अतिशय सुंदर गोविंदजी, आज तुम्ही आमच्या म्युझिक मस्ती गप्पा गाणीच्या या गणपती विशेष कार्यक्रमामध्ये आलात आणि गणेशाचं नादमय दर्शन तुम्ही आज आम्हाला घडवलं. खऱ्या अर्थाने गणराजरंगी नाचतो म्हणजे तो कसा, त्याचं एक अद्भुत दर्शन आज आम्हाला इथे घडलं, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. गणेशाचे असेच आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहू देत अशा शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद.